देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटर मागे 80 पैशांनी वाढलेत. विशेष म्हणजे या दरवाढीमुळे आतापर्यंत 100 रुपये लिटरच्या आत असणाऱ्या डिझेलच्या दरांच्या आता 100चा टप्पा ओलांडलाय आणि त्यामुळेच आता पेट्रोल 115.88 रुपये लिटर तर डिझेल 100.10 रुपये लिटर दराने मिळत आहेत. 9 दिवसांमध्ये आता इंधनाचे दर लिटर मागे 5.60 रुपये वाढलेत. देशभरामध्ये इंधन दरवाढ सुरूच आहे, त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. विशेष म्हणजे देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅलर $30 वाढ झाली होती. मात्र आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.